मुलांनो आज आपण वाळवंटी प्रदेशातील वनस्पती आणि प्राणी कसे जगतात ते पाहूयात पण ते पाहण्याआधी आपण वाळवंटातील हवामान कसे असते ते बघूयात तुम्ही मला यात मदत कराल का सामान्यतः वाळवंटात अतिशय उष्ण हवामान असते वाळवंटात दिवसा अतिशय जास्त तापमान व रात्री अतिशय थंड हवामान असते तुम्ही वाळवंटात सर्वत्र वाळू पाहू शकतात शिवाय तिथे पर्जन्यमान अतिशय कमी असते त्यामुळे वाळवंटात पाण्याचे दुर्भिक्ष असते आता आपण तेथील प्राणी वाळवंटातील हवामानाशी कसे जुळवून घेतात ते पाहूयात कॅक्टस सारख्या वनस्पती कोरफड बाभूळ आणि प्राणी आणि उंट साप पाली कांगारू उंदीर हे वाळवंटात असणारे प्राणी आहेत आता आपण या प्राण्यांचे तेथील परिसराशी असलेले अनुकूलन पाहूया कॅक्टस या वनस्पतीमध्ये इतर वनस्पतींप्रमाणे सर्वसामान्य प्रकारची पाने असतात इथे तुम्ही या चित्रात मणके पाहत आहात का ही या वनस्पतींची पाने आहेत जी मणक्यांच्या आकारात बदलली आहेत याशिवाय अॅकेशियामध्येही मणके पाहायला मिळतात पानांच्या अशा रचनेमुळे पानांद्वारे अतिशय कमी पाणी उत्सर्जित केले जाते ज्यामुळे वाळवंटातील अतिशय कमी पाणी असलेल्या हवामान प्रदेशातही या वनस्पती तग धरून राहतात शिवाय अशा प्रकारची पाने चरणाऱ्या प्राण्यांपासून त्या वनस्पतीचे संरक्षण देखील करतात अशी काटेरी तसेच निमुळत्या आकाराची पाने चरणारे प्राणी खात नाहीत दोन कोरफडीसारखी पाने पानांमध्ये पाणी साठवून ठेवतात त्यामुळे ती अतिशय जाड आणि मांसल असतात तीन मुलांना तुम्हाला माहिती आहे का की वाळवंटातील प्रदेशात वनस्पतींची मुळे पाण्याच्या शोधात खूप खोलवर जातात चार वाळवंटातील प्राणी मुख्यतः स्वतःला दिवसा बिळांमध्ये बसून राहतात आणि रात्रीच्या वेळी सक्रिय होतात म्हणजेच ते ज्यांचे अन्न रात्रीच्या वेळी शोधतात म्हणून अशा प्राण्यांना निशाचर असे म्हणतात पाच तुम्हाला माहिती आहे का उंटाला वाळवंटातील जहाज असे का म्हणतात ह्याचे एक कारण या प्राण्यांमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण अशी शरीर रचना आहे म्हणून आता त्याची वैशिष्ट्ये आपण पाहूयात आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊयात उंटामध्ये खालील बाबी आढळतात एक उंटाची कातडी कशी असते दोन उंटाच्या पायाच्या लांबीविषयी तुम्हाला काही सांगता येईल का तीन उंटाचे उंच असलेले वाशिंड त्याच्या पाठीवर कुठे असते आता या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा उंटाला जाड कातडी लांब पाय दुमडलेल्या नागपुड्या लांब आणि जाड पापण्या आणि एक कुबड असते ही वैशिष्ट्ये उंटाला वाळवंटात राहण्यास सहाय्यभूत होतात आता ते पाहूयात लांब पाय अतिशय तापलेल्या वाळूपासून संरक्षण करण्यासाठी नागपुड्या कातडीने झाकलेल्या असतात नाकावाटे वाळू शरीरात जाण्यापासून संरक्षण होते लांब आणि जाड पापण्या वाळवंटातील वाळूपासून बचाव करण्यासाठी जाड कातडी शरीरातील पाण्याचे नुकसान टाळण्यासाठी लांब आणि जाड पापण्या वाळूपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी कुबड अन्न साठवून ठेवण्यासाठी शिवाय उंट त्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणात पाणी साठवून ठेवू शकतो त्यामुळे उंट अनेक दिवसांपर्यंत पाण्याशिवाय वाळवंटात राहू शकतो म्हणून मुलांनो आत्ताच तुम्ही वाळवंटातील प्राण्यांचे वाळवंटातील उष्ण हवामानात जगण्यासाठी केलेले अनुकूलन पाहिले आता आपण बर्फाळ प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन पाहूयात तुम्ही सांगू शकता का बर्फाळ प्रदेशात कशा प्रकारचे हवामान असते बर्फाळ प्रदेशात अतिशय थंड हवामान भरपूर पडणारे बर्फ आणि काही वेळा अत्यंत जोरदार वाहणारे वारे असे हवामान आढळते बर्फाळ प्रदेशातील वनस्पतींना सूचीपर्णी वनस्पती म्हणतात या वनस्पती आकाराने शंकूच्या आकाराच्या असतात त्यांच्या फांद्या आणि पाने अतिशय निमुळती असतात त्यामुळे पानांवर बर्फ साचत नाही हे झाले बर्फाळ प्रदेशातील वनस्पतींच्या विषयी आता मुलांनो तुम्ही बर्फाळ प्रदेशातील प्राण्यांची नावे सांगू शकाल का ध्रुवीय अस्वल याक बर्फाळ चित्ता सिल्वर फॉक्स इत्यादी हे प्राणी बर्फाळ प्रदेशात आढळतात पण तुम्ही तिथे कसे राहू शकतात मुलांनो काळजीपूर्वक पहा ही जाड कातडी असलेले केसाळ प्राणी पहा जाड केसाळ असलेली कातडी त्यांच्या शरीरातील उष्णता साठवून ठेवतात या प्राण्यांना त्यांच्या कातडीखाली चरबीचा एक जाड थर असतो हा चरबीचा थर त्यांच्या शरीरातील उष्णता टिकवून ठेवतो शिवाय ही चरबी त्या प्राण्यांना शरीरातून उष्णता पुरवते अशाच प्रकारे अन्नावर अवलंबून सजीवांचे अनुकूलन झालेले आढळते आता काही उदाहरणे पाहूयात अमरवेल ही वनस्पती पर्णहीन म्हणजेच पाने नसणारी वनस्पती म्हणून ती वनस्पती अन्न तयार करत नाही त्यामुळे ती वनस्पती इतर वनस्पतींकडील अन्नरस शोषून घेते व्हिनस फ्लाईट रॅप म्हणजेच कीटक भक्षी वनस्पती संड्यू किंवा ड्रॉसेरा ही वनस्पती कीटक खाऊन जगतात आणि त्यांची नायट्रोजनची गरज भागवतात याउलट जे प्राणी मांस खाऊन जगतात ते त्यांचे भक्ष्य जलद गतीने पकडतात उदाहरणार्थ सिंह हो, वाघ यांना धारधार अणकुचीदार असे सुळे असतात त्यांच्या साह्याने ते मांस लवकर फाडू शकतात आपण आकाशात उडणारे अनेक पक्षी पाहतो ते कसे उडू शकतात आणि इतर प्राणी का उडू शकत नाहीत तुम्ही याचे काही उत्तर शोधू शकता का आता आपण पक्ष्यांची काही वैशिष्ट्ये पाहू जी त्यांना सहजपणे उडण्यासाठी उपयोगी पडतात पक्ष्यांचे शरीर रचना निरीक्षण करा एक पक्ष्यांचे शरीर दोन्ही बाजूला निमुळते होत गेलेले आणि मध्यभागी फुगीर झालेले आढळते हा निमुळता आकारच पक्ष्यांना आकाशात सहजपणे उडवण्यासाठी उपयुक्त आहे दोन पक्ष्यांना उडण्यासाठी पंख असतात त्यांचे पंख हे पुढील दोन पायांचे सुधारित रूप आहे तीन त्यांची हाडे पोकळ असतात त्यामुळे पक्षी वजनाने अत्यंत हलके असतात चार पक्ष्यांना पिसे असतात पाच मुलांना एक अतिशय आश्चर्यकारक गोष्ट माहिती आहे का विमानांना दिलेला हा आकार पक्ष्यांच्या आकारावरूनच ठरवला गेला आहे आज तुम्ही अतिशय तीव्र हवामानाच्या स्थितींमध्ये वास्तव्य करणाऱ्या प्राण्यांच्या विषयी माहिती घेतली तुमच्यासाठी आव्हान तुम्ही काही चित्र गोळा करा उदाहरणार्थ कांगारू उंदीर पाईन वृक्ष त्यांच्या अधिवास आणि अनुकूलन विषयी माहिती लिहा सारांश या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की प्रतिकूल हवामानात सजीव त्यांच्या गरजा भागवण्यासाठी विविध प्रकारे जगडतो त्यामुळे आपल्याला सजीवांमध्ये मोठ्या प्रमाणात जैवविविधता दिसून येते